आपले स्वागत। संकेश्वर बांदा चौपदरी महामार्ग ठरणार लाभदायक। सागरमाला योजनेतून संकेश्वर ते बांदा महामार्ग चौपदरी मंजूर झाले असून यावर NH 548 म्हणून निश्चित झाला आहे। 147 फूट रुंद व 108 किलोमीटर यांचे अंतर आहे। पर्यटन, धार्मिक स्थळे, कृषी शिक्षण, मत्स्य व्यवसाय, हस्तकला, भाजीपाला व्यापार, चिराविटा निर्यात, सिमेंट आयात या सर्व व्यवसायास ठरणार भक्कम वरदान। पश्चिमेला कोकण महाराष्ट्र राज्य बांदा तर पूर्वेला कर्नाटक राज्य संकेश्वर आहे। हा नॅशनल हायवे संकेश्वर, गडिंग्लज, आजरा, आंबोली, मडखोल, सावंतवाडी, इन्सुली आणि गोवा बॉर्डर बांदा असा मार्ग आहे। बांदा या गावामध्ये बंदेश्वर मंदिर असून या देवालयात स्वयंभू लिंग आहे। 300 वर्षापूर्वीचे हे पौराणिक मंदिर आहे। येथे भूमिका देवीचेही मंदिर आहे। बंदेश्वर मंदिरातील गर्भगृहात 12 शिवलिंग आहेत। मुख्य बंदेश्वर मंदिराच्या आसपास भूमिका रावणात वेताळ, गणपती आणि महारिंगण मंदिर आहे। दरवर्षी डिसेंबरमध्ये येथे यात्रा साजरा केला जातो। पर्यटन स्थळासाठी हे गाव प्रसिद्ध आहे। हे मंदिर जीर्णोद्धार केले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापूर्वी या गावाचे नाव आदिलबाद असे होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भगवान बांदेश्वर नंतर आदिलबाद हे नाव बांदा मध्ये बदलले गेले। मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग 17 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा हे गाव तर राष्ट्रीय महामार्ग 4 हा संकेश्वर या शहराला जोडला गेला आहे। संकेश्वर बांदा चौपदरी महामार्गाच्या बांधणीला संकेश्वर येथील हॉटेल सरकार पासून गेलेल्या गडिंग्लज रोड पासून सुरुवात होणार आहे। या रस्त्याची एकूण रुंदी 147.15 फूट इतकी असून रस्त्याच्या मध्यापासून प्रत्येकी 73 फुटाची रुंदी असणार आहे। यामध्ये रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक, दोन्ही बाजूंना 5.5 ची पादचारी मार्ग व त्यानंतर प्रत्येक 2 फुटाचा गटार मार्ग करण्यात येणार आहे। हा मार्ग सागरमाला योजनेतून होत आहे। या राष्ट्रीय महामार्गाहून 2 तासात गोव्यात पोहोचू शकतो। आंबोली घाटामध्ये होणाऱ्या अपघातापासून वाचू शकतो। हा राष्ट्रीय महामार्ग संकेश्वरला लाभदायक ठरणार आहे।